लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरून नाराजीच्या चर्चा आणि ओबीसींचा मुद्दा यावरून भुजबळ वेगळ्या निर्णयाच्या तयारीत आहे का अशा चर्चा सुरू आहेत, पाहूयात. भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, समता परिषदेतून सूर. महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार की मग दबाव तंत्र. भुजबळांनी मात्र नाराजीच्या सर्व चर्चा फेटाळल्या. ओबीसींचा मुद्दा आणि त्याचबरोबर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवर छगन भुजबळांना डावलला गेल्याचा सूर समता परिषदेच्या बैठकीत उमटल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळांनी राजीनामा देऊन त्यांनी आता वेगळा निर्णय करावा अशीही मागणी झाल्याचं समोर आलंय. तसं झाल्यास भुजबळ शरद पवारांच्या पक्षात परतणार की मग त्यांच्या मूळ ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार याच्याही चर्चा रंगत आहेत. समता परिषदेच्या बैठकीत दोन गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. एक म्हणजे जरांगेंच्या मागण्या पूर्ण करून ओबीसींवर अन्याय होतोय आणि दुसरं म्हणजे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरही भुजबळांना डावललं जात आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही. त्याच्यापूर्वीचे चार आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही. तर म्हटलं मी तुमच्या बरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. महायुती ही अभेद्य आहे आणि महायुती प्रत्येक गोष्टीचा गांभीर्यपणे विचार करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणून साठी आता कोणत्याही प्रकारचा चुकीचा नरेटिव्ह सेट येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ देणार नाही आणि ओबीसी हा आमचा डीएनए आहे. वर्षभरापूर्वीच राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करण्यास सकारात्मकता दाखवली, मात्र केंद्रानं जात गणना करावी अशी मागणी भुजबळांनी केली. तुम्ही रोज भेटता, मी कधी म्हणालो का तुम्हाला मी नाराज आहे म्हणून? कधी कधी एखादा दिवस जातो मध्ये, नाही तर तुम्ही भेटतातच. अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे, पक्षामध्ये राहून काय काय वेळेला ज्या काही गोष्टी मिळतात काही गोष्टी नाही मिळत, पुढे जायचं असतं काय, आज नाही तर उद्या होतं, काम करत राहायचं असतं. आपण राज्यामध्ये मंत्रीपद मोठं असतं की केंद्रामधली खासदारकी मोठी असते हे महाराष्ट्रातल्या कोणालाही विचारलं तर ते सांगू शकतील. राज्यामध्ये तुम्ही मंत्री असल्यानंतर तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता आणि राज्यामध्ये आपली लोक असतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकता, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे ह्याची उत्तरं भुजबळ साहेब अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील, मी ते बोलणं योग्य होणार नाही. भुजबळ आता महायुतीच्या सत्तेत मंत्री आहेत, त्यामुळे मंत्रीपद सोडून ते दुसरा निर्णय घेणार का हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे हे भुजबळांचं दबाव तंत्र आहे की मग खरोखर ते वेगळ्या विचाराच्या भूमिकेत आहेत हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. मोदी साहब पुनः आलेले आहेत बरोबर, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.